फ्रेंड्स, वेलकम टू गायत्री गाइड्स। तर आज मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला काही कॉमन पॉईंट्स जे आहेत ते सांगणार आहे, म्हणजे तुमचे जे काही फर्स्ट इयरचा आणि सेकंड इयरचा जो सिलॅबस आहे त्यामध्ये काही काही कॉमन टॉपिक्स आहे ते तुम्ही फर्स्ट इयरला केले असाल तर सेकंड इयरला ते तुम्हाला थोडं ओव्हरलुक करायची गरज आहे, रिव्हिजन करायची गरज आहे। तर ते कोणते आहे? पहिलं म्हणजे आपण आपला जो काही एस फोर आणि एस सिक्स आहे त्याचं जे आहे विषय जर डिस्कस केलं तर आपण बघू शकतो तुमचा जो F4 आहे आणि S6 जो आहे, S6 मध्ये फक्त तुमचं प्लॅनिंग इयरली अँड मंथली जो चॅप्टर आहे तो, आणि अजून एक चॅप्टर आहे ज्याचं नाव आहे इन्स्ट्रक्शन मॅन्युअल इन्स्ट्रक्शन मटेरियल आहे, आणि अजून एक आहे इव्हॅल्युएशन्सचा जो टॉपिक आहे लास्टवाला चॅप्टर तो फक्त डिफरंट आहे। आपल्याला माहिती आहे घटक नियोजन काय आहे, पार्ट नियोजन काय आहे। तर तुम्ही जे आहे, तुम्ही ज्या पॉईंट जे आहे ते व्यवस्थित जर कव्हर केले, तुम्ही पॉईंट वाईज तुमचं मराठीत जसं तुम्हाला येतं लिहिता तसं तुम्ही इंग्लिशमध्ये जर ट्रान्सलेट करून लिहायचा ट्राय केला तर तुमचं जे आहे तिथे इंग्लिशचा जो पेपर आहे तो लवकरात लवकर कव्हर होईल। कारण भरपूर जणांच्या म्हणजे अशा मला कमेंट्स येत असतात की मॅडम F4, F6, S4, S6 काय स्टडी करायचं तेच समजत नाही, 20 मार्क्सचा पेपर आहे किंवा मग किती पण केलं तरी समजत नाही, कसं लिहायचं आन्सर ते समजत नाही। तर तुमचे जे काही पॉईंट्स आहे ह्या टिप्स जर तुम्ही फॉलो केल्या तर तुमचा बॅकला राहणार नाही एवढी गॅरंटी मी देते। फर्स्ट पॉईंट म्हणजे काय की तुमचा F4चा सिलॅबस आहे आणि F6चा जो सिलॅबस आहे तो सेकंड इयरपेक्षा थोडासा डिफरंट आहे। म्हणजे सेकंड इयरचा जो सिलेबस आहे थोडासा दोन चॅप्टर त्याच्यामध्ये डिफरंट आहे, तो म्हणजे इव्हॅल्युएशन प्लॅनिंग अँड मंथलीचा जो चॅप्टर आहे तो थोडासा डिफरंट आहे। त्यामुळे तुम्हाला काय करायचं आहे, फक्त तुमचे घटक नियोजन काय आहे, पार्ट नियोजन काय आहे ते तुम्हाला माहीत आहे, त्याचीच डेफिनेशन तुम्ही मराठीमध्ये जी डेफिनेशन्स लिहिणार असाल तिचीच जर तुम्ही इंग्लिशमध्ये ट्रान्सलेट करून लिहिली तर तुम्हाला तिथे मार्क्स जे आहे ते मिळणार असणार आहे। तुमचे जे काही 1 मार्क्सचे क्वेश्चन आहे ते तुमचे ग्रामरमधून येणार आहे। फॉर एक्झाम्पल त्यामध्ये तुम्हाला लॉंग फॉर्म विचारले जातात, PhD असेल तर डॉक्टर ऑफ फिलॉसॉफी, एक तुम्हाला समानार्थी शब्द असतो ॲनाटॉमी किंवा सिनाटॉमिक्स असतात, दोन तुम्हाला दिले असते, एक ते विरोधार्थी देता किंवा मग समानार्थी शब्द देता, नंतर देता मग तुम्हाला ट्रू ऑर फॉल्स असतात, 1 किंवा 2 मार्क्ससाठी तुम्हाला ट्रू ऑर फॉल्स इथे दिलेले असतात। एखादा क्वेश्चन जो असतो त्याच्यामध्ये करेक्ट आन्सर करून लिहायचं असतं, एखादा क्वेश्चन दिला असतो सपोज मार्क्सच्या वेळेस दिलं होतं प्रॅक्टिस अँड ग्रामर हे दोन शब्द दिले होते, त्यातून तुम्हाला एक वाक्य तयार करायचं होतं, मिनिंगफुल सेंटेन्स तुम्हाला तयार करायचं होतं, तर ते वाक्य जे आहे ते तुम्ही तो शब्द वापरून तसं वाक्य तयार करायचं होतं, ठीक आहे। तर अशा प्रकारे 1 मार्क्सचा जो क्वेश्चन आहे तो तुम्हाला इथे करणं गरजेचं आहे। जास्त करून लास्टचा जो चॅप्टर आहे त्यातले 1 मार्क्स क्वेश्चन जास्त करून विचारले जातात, त्यामध्ये साईट वर्ड असतील किंवा मग स्ट्रक्चरल ग्रामर फंक्शनल ग्रामर काय आहे ते विचारलं जातं, त्याचा डिफरन्स जो आहे तो आपल्याला माहीत आहे। तर तो डिफरन्स जो आहे स्ट्रक्चरल ग्रामर म्हणजे काय की आपण जे डे टू डे लाईफमध्ये यूज करू शकत नाही परंतु ते कुठे ना कुठं यूज आहे ते होत असतं, फंक्शनल ग्रामर म्हणजे काय की आपण जे डे टू डे लाईफमध्ये यूज करतो असं ग्रामर आहे। नंतर आहे काही स्किल ज्या आहे लर्निंगच्या, ज्या स्किल आहे आपल्याला माहिती LSRW लिस्निंग स्पीकिंग इंग्लिश रिडिंग अँड रायटिंग जे आहे, त्या स्किल ज्या आहे त्या तुम्ही कशा प्रकारे डेव्हलप करू शकता, तर तुम्ही ते लिहू शकतात मराठीमध्ये तुम्हाला आन्सर येत असलं तर तुम्ही ते पॉईंट वाईज इंग्लिशमध्ये लिहायचं आहे। तर जे काही सपोज प्रॉपर पॉज घेणं असेल किंवा मग आपल्याला माहिती की बोलताना आपण हळूहळू बोललं पाहिजे, सॉफ्टली बोललं पाहिजे, जिथे तिथे स्वल्पविराम असेल पूर्णविराम असेल त्यांचा जो काही वापर केला गेला पाहिजे, जर स्वल्पविराम असेल तर नॉर्मल थोडंसं थांबायचं आहे, पूर्णविराम असेल तर थोडंसं जास्त वेळ स्टॉप घेऊन तुम्हाला बोलायचं आहे, रायझिंग फॉल इंटोनेशन आपण ज्याला म्हणू शकतो की चढ उतार जो आहे तो आवाजातला तो व्यवस्थितपणे लिहायचा आहे। म्हणजे काय की सपोज तुम्हाला तिथे स्पीकिंग स्किल असेल किंवा मग लिसनिंग स्किल जर असेल, स्पीकिंग स्किल कशाप्रकारे तुम्ही मुलांमध्ये डेव्हलप करू शकतात तर त्यामध्ये तुम्ही सांगू शकतात विद्यार्थ्यांचं की स्टुडंट ऑर मतलब म्हणजे काय की स्टुडंट किंवा मग जे कोणी विद्यार्थी असतील त्यांनी प्रॉपर जे आहे प्रोनाऊन्सिएशन केलं पाहिजे, कोणत्याही शब्दाचं प्रोनाऊन्सिएशन प्रॉपर केलं पाहिजे, प्रॉपर रायझिंग अँड फॉलिंग टोन्स जे आहे ते असले पाहिजे, त्यांच्यामध्ये प्रॉपर जे आहे म्हणजे कुठे पॉज घ्यायचा आहे ते तुम्हाला कळालं पाहिजे। तर अशा प्रकारे जे आहे तुम्ही इंग्लिशमध्ये पॉईंट्स जे आहे ते मराठीतले पॉईंट्स इंग्लिशमध्ये कन्वर्ट करून लिहू शकतात। तुम्ही जर मराठीतलं जे आहे ते व्यवस्थितपणे समजावून घेतलं तर तुमची इंग्लिशचा जो पेपर आहे तो बॅकला राहणार नाही एवढी गॅरंटी मी तुम्हाला देते। बाकीचे जे आहे इम्पॉर्टंट क्वेश्चन्स वगैरे आहे ते मी पेपरच्या जसं आपलं टाईम टेबल येईल तसं मी तुमचा जो आहे खूप जास्त रिव्हिजन जी आहे ती करून घेणार आहे। F4 F6ची जी सिरीज आहे त्या S4 S6ची सिरीज आहे ती लवकरात लवकर अपलोड करण्याचा ट्राय मी करत आहे, कारण रिव्हिज
जन जे आहेत रिव्हिजनचे चॅप्टर्स जे आहेत ते ओव्हरलुक मी तुमच्याकडून करून घेत आहे आजकाल. तर दुसरी गोष्ट म्हणजे तुमच्या ज्या काही पद्धती ज्या आहेत तुम्हाला दिल्या आहे इंडक्टिव्ह डिडक्टिव्ह मेथड्स असेल त्याला आपण उद्गामी अवगामी पद्धती म्हणतो किंवा मग पाठ्यक्रम आणि हे असेल अभ्यासक्रम असेल सिलेबस अँड करिक्युलमचा डिफरन्स जो आहे तो सेम आहे. कम्युनिकेशन स्किल तुम्ही कशाप्रकारे करू शकतात, कम्युनिकेशन स्किल म्हणजे काय तुम्हाला माहिती आहे की ती टू वे प्रोसेस आहे. एक सेंडर असतो, एक रिसिव्हर असतो किंवा एक स्पीकर असतो, एक लिस्नर असतो. किंवा मग बोलताना तुम्ही कोणकोणते अडथळे येतात किंवा मग समोरचा जो बोलत असेल तर तुम्ही कोणत्या कोणत्या गोष्टींची काळजी घेतली पाहिजे, त्यांच्या मध्ये मध्ये नाही बोललं पाहिजे म्हणजे डोंट इंटररप्ट, किंवा मग तुमचं जे बोलायचं असेल ते तुम्ही प्लॅनिंगनुसार बोललं पाहिजे. अशा प्रकारे छोट्या छोट्या गोष्टी आहेत त्या तुम्ही ज्या आहेत त्या मराठीमध्ये समजून घेतल्या तर तुम्हाला इंग्लिशमध्ये ते जे पेपर आहे तो सोपा जाईल लिहायला. बाकीचं जे आहे वेळेचं मॅनेजमेंट तुम्ही व्यवस्थित केलं तर तुमचा पेपर जो आहे तो पटकन जो आहे तो सोडवून होईल. दुसरी म्हणजे तुमचा वन मार्क्सचा जो क्वेश्चन आहे तो तुम्ही व्यवस्थित करू शकतात. दुसरा तुमचा पॉईंट जो आहे F1 आणि S1 मध्ये पूर्णपणे डिफरन्स दिलेला आहे. F1 मध्ये तुम्हाला ज्या काही बालकांच्या स्टेज होत्या अवस्था वगैरे होत्या त्या तुम्हाला त्यामध्ये कम्प्लीट करायच्या होत्या. S1 मध्ये तुमचा जो काही भारतीय समाज आणि शिक्षण आहे, समाजाचं सगळं काही शिक्षण आहे, संविधान वगैरे त्यामध्ये तुम्हाला दिलेलं आहे, ऍक्ट आहे काही, तर त्यामध्ये पूर्णपणे डिफरन्स आपल्याला दिसून येतो. बाकीचे जे पुस्तक आहे त्यामध्येही बऱ्यापैकी डिफरन्स आहे. F5 आणि S5 पुस्तक जे आहे ते बऱ्यापैकी पूर्णपणे सेम आहे, काहीही फरक नाहीये. फक्त लँग्वेजचा जो डिफरन्स आहे तो त्याने तिथे दिलेला आहे की F5 मध्ये तुम्हाला मराठीचं जे दिलेलं होतं ते सगळं असणार आहे. श्रवणचे अडथळे कोणते आहे म्हणजे श्रवण करण्याचे अडथळे कोणते कोणते आहे, अपश्रवण, अर्धश्रवण, अश्रवण अशा प्रकारचे जे टाईप आहे ते आहे, तेच तुम्हाला हिंदीमध्ये दिलेले आहे. ज्याही आपल्या सूत्र जे होते आपल्याला म्हणजे ज्ञाताकडून अज्ञाताकडे असणार, मूर्ताकडून अमूर्ताकडे असेल अशा प्रकारचे जे सूत्र होते तेच तुम्हाला हिंदीमध्ये प्रयुक्तीय म्हणून दिलं आहे. त्यावर पण आपण एक स्पेशल व्हिडिओ जो आहे तो बनवलेला आहे. त्यानंतर अध्यापनाच्या ज्या काही पद्धती आहे त्या त्यांनी दिलेल्या आहे. त्यामध्ये आपली कोणत्या पद्धती असेल, समकेंद्री पद्धत असेल, घटक पद्धती असेल, रेशियो पद्धती असेल, याच्या व्यतिरिक्त आपल्या ज्या काही वेगळ्या पद्धती आहेत, फॉर एक्झाम्पल अवगामी उद्गामी पद्धत असेल, पृथ्थकरण संयोजन पद्धत असेल, दिग्दर्शक प्रायोगिक पद्धत असेल, प्रकल्प मेथड असेल, या सगळ्या ज्या मेथड्स आहेत त्याच तुम्हाला हिंदीमध्ये कॉमन आहे. तर सब्जेक्ट कोणते कोणते कॉमन आहे, तुमचा F5 S5 कॉमन आहे, F4 S4 कॉमन आहे, S6 आणि F6 कॉमन आहे. बाकीचा जवळपास गणित जो आहे तो F7 जो आहे त्याच्यामध्ये तुम्हाला गणिताचा फर्स्ट चॅप्टर जो आहे, सेकंड चॅप्टर जो आहे तो पूर्णपणे कॉमन सब्जेक्ट त्यामध्ये दिलेला आहे. त्रिकोण म्हणजे काय त्याचे प्रकार लिहा, चौकोन म्हणजे काय त्याचे प्रकार लिहा, अशा प्रकारचे तुमचे जे कॉमन सब्जेक्ट आहे. फक्त सायन्स त्यांनी त्यामध्ये त्याच्यात घातलेलं आहे ते काय आहे की सायन्सचा तुम्ही म्हणजे विज्ञानाचा तुम्ही डे टू डे लाईफमध्ये कशाप्रकारे यूज करू शकतात, किंवा आणि आपल्याला F7 होतं की गणिताचा तुम्ही डे टू डे लाईफमध्ये कशाप्रकारे यूज करू शकतात, अशा प्रकारचे कॉमन सब्जेक्ट हे आहे. चेंज काय काय झालेला आहे, S1 चेंज झालेला आहे, S2 चेंज झालेला आहे, S3 थोड्या प्रमाणात सेम आहे, S4 पूर्ण सेम आहे, S5 पूर्ण सेम आहे, S7 पूर्ण सेम आहे, आणि S8 जो आहे तो म्हणजे तुमचा दोन पार्टमध्ये डिवाइड केला आहे. एकच पार्ट मला जो आहे तो भेटलेला आहे, दुसरा पार्ट जो आहे तो मी तुम्हाला लवकरच भेटल्यावर अपलोड करणार आहे. तर अशा प्रकारचे जो होता हे कॉमन पॉईंट्सचे व्हिडिओ मी तुम्हाला आज तुम्हाला इथे सांगितलेले आहे. तर टेन्शन घ्यायचं काही काम नाही आहे. तुमचं एक्झाम जी आहे ती नोव्हेंबरच्या शेवटच्या वीकमध्ये जी आहे ती मोस्ट ऑफ दी होणार आहे, चान्सेस आहे ते. तर रिव्हिजनचे व्हिडिओ मी आहे ती अपलोड करत आहे. आय होप की तुम्हाला ते समजत असेल आणि आवडतही असतील. जर काही प्रॉब्लेम्स असतील तर तुम्ही मेसेज करू शकतात, कॉमेंटमध्ये सांगू शकतात की कोणत्या व्हिडिओ तुम्हाला पाहिजे आहे. ठीक, तर भेटूया परत पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय, टेक केअर.